कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी काही नागरिक आपल्या वागणुकीवर ठाम आहेत। प्रशासनातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना केल्या जात असल्यावर देखील नागरिक बेफिकीरच आहेत, त्यामुळे अशांवर पोलिसांचा वचक असावा यासाठी कारवाईचा बडगा उचलला जात आहे। मात्र काल झालेल्या कारवाईत चक्क मोटरसायकल स्वाराने आपली गाडी फेकून तथा जवळ असलेले कागदपत्रे फेकून चांगलाच गोंधळ घातला। विशेष बाब म्हणजे मोटरसायकल स्वाराचा गोंधळ पाहून पोलिसांनी शेवटी त्याला सोडून दिलं। कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत, मात्र समन्वय अभावी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे। पोलीस प्रशासनाकडून नियमावर बोट ठेवून कारवाई सुरू करण्यात आली आहे। सध्या पोलिसांनी शहरात डबल सीट फिरणाऱ्या दुचाकीवर कारवाई करण्यावर भर दिला असून चौकाचौकात वाहनांची तपासणी सुरू केली आहे। शहरातील प्रकाश चित्र मंदिराजवळ पारोळा रोडवर पोलिसांकडून चेक पॉइंट लावण्यात आला आहे। या ठिकाणी काल सकाळी 11 वाजेच्या सुमारास कागदपत्रे तपासणीसाठी पोलिसांनी वाहन थांबविल्याने एका दुचाकी स्वाराने चांगलाच गोंधळ घातला। त्याने मोटरसायकल जमिनीवर पाडून त्याच्याजवळील बँक पासबुक, धनादेश यासह इतर कागदपत्रे फेकून दिली। यातील काही कागदपत्रेही फाडून टाकलीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ बसून त्रागा केला। पोलिसांनी कारवाईचा धाक दाखविल्यावरही त्याने गोंधळ सुरूच ठेवला। अखेर त्यास पोलिसांनी सोडून दिलं। श्रीमान सहदेवराव महाले, राहणार खामगाव। माझा बाबा एक्स सर्व्हिसमन, इंडियन आर्मी, JCO। माझ्या वडिलांना 17 वर्ष बॉर्डरवर सर्व्हिस दिली। आज काय नेमकं घटना घडली ते सांगा। माझा भाऊ मुंबई पोलीसला कार्यरत आहे, माटुंगा पोलीस स्टेशनला। ठीक आहे, मी भेटायला झालो काही गुन्हा आहे का? मी ऑफिसचं काम संपून मी त्याला भेटायला झालो काही गुन्हा आहे का साहेब? भेटायला मुंबईसाठी विश्वास पाहिजे। विश्वास कोणती बिमारी हरवायले? 10 नारियळवाले पेले केव्हाची गाडी चालू आलो खामगाव पासन साहेब? 6 दिवस झोपलो नाही मी काका। आज तुमच्या सोबत काय झालेलं आहे ते सांगा। हे बघा, पहिले तर माहीत तिथं गाडी रोकल्या गेली नारळ पाणीवाला जोड। मग नारळ पाणीवर गाडी म्हटलं सर मुंबईला चाललो थांबा। मग म्हणे मास्क कुठं आहे? म्हटलं सर मी मास्क घेतलं होतं घाई गरवडमध्ये, ते एका ठिकाणी राहिलं। ठीक आहे, मग म्हणे मास्कचा दंड लागेल एवढं। मग म्हटलं मास्कचा दंड किती आहे तरी ते तरी सांगा ना। मग म्हणे लायसन आहे का? म्हटलं हो आहे। मग म्हणे गाडीचे कागदपत्र आहे का? म्हटलं आहे। मग म्हणे गाडीची RC आहे का? म्हटलं आहे। गाडी तुला चोरून आणली का? मी साहेब 12-11 हजार 180 रुपये नोकरी करतो, रोज उन्हातानात फिरतो। मा गाडीचा रक्ताच्या कमान मा गाडी पाकशी फोडली, कोण फोडली? मा नोकरीचं प्रिंटर माय नोकरी गेली तर कोण जबाबदार? नाही कोण जबाबदार, मी का ते पोलीसवाले? मा नोकरीचे जबाबदार शासन राहील। बस मी आज अडी उपोषणाला बसलो। तक्रार विरोधात आहे की माझ्यासोबत इथं गैरवर्तणूक झाली, मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली आणि मी एका चांगल्या घरचा एका डिफेन्स फॅमिलीतला आहे। माझे बाबा आर्मी ऑफिसर आहेत, माझा भाऊ मुंबई पोलीसला कार्यरत आहे, मी BSc झालेला एका फायनान्स सेक्टरला काम करू आलो। माझ्या भावाला तिथं तकलीफ झाली तर मी जाणारच ना का? नाही जाणार। आता पुढची स्टेप काय तुमची? मला जेलात जायचं, मा गाडीची नुकसान भरपाई मला शासनाकडून पाहिजे आणि माझं हे हिंदुजा लेलँडचं हे हा पुरावा, मी हिंदुजा लेलँड भानांचा कार्यरत अधिकारी आहे। हा दुसरी गोष्ट म्हणजे हे आता फुटलं तर याईनं पोलिसाला का बरं फोडलं? मी काय याला पैसे देतो का पैसे? मी देतो तो ना, हे माझं HDFC चेकबुक, एवढं चेक होते ना माझ्याकडे, मी याच्यावरूनच त्याची ऑनलाईन पेमेंट करू शकलो असतो ना, पण त्यानं फोडलं। काऊन फोडलं? म्हणजे एवढी अर्राई झाली का पोलीस लोकांची? साधा मास्क मला 500 रुपये मागत, का बरं तुम्ही 500 रुपये? जे मास 10 रुपयाचा आहे मी का बरं 500 रुपये देऊ? कायदा आहे की नाही काही? मेडिकल आम्ही फायनान्सवाले उन्हात फिरतो, फायनान्सवालेच कर्ज देतात ना तुम्हाला? देतात ना कर्ज? मग त्याला मारहाण उडायली